संहिता सिनेमाच्या निमित्ताने आपण बोलणार आहोत आता अभिनेत्री देविका दफ्तरदारच्याशी. देविका, खरं तर तुझी ॲक्टिंग आम्हाला माहिती आहे, म्हणजे तू तू जसं तुझा एक लुक एक वेगळा फील देऊन जातो सिनेमाला. मला वाटतं या सिनेमातही तशाच पद्धतीने तू आमच्यासमोर येणार आहेस, काय सांगशील? या सिनेमामध्ये मी दोन रोल्स करते आहे. एक कॉन्टेम्पररी रोल आहे म्हणजे आजच्या काळातल्या फिल्म मेकरचा, आणि दुसरा जो रोल आहे तो जुन्या काळातल्या राणीचा रोल आहे. तर दोन्ही अगदी कॉन्ट्रास्ट रोल्स आहेत. म्हणजे कॉन्टेम्पररी जे आहे, जिथे जीन्स आणि टी शर्ट्स आणि तिथे विग घातला आहे मी, अगदी छोट्या केसांचा विग वगैरे आहे, आणि जुन्या काळातली जी राणी आहे ती सुंदर रिच महागड्या महागड्या साड्या आणि फुल दागिन्यांमध्ये, आणि असं ट्रेडिशनल तो गेटअप आहे. तर फार वेगळे दोन्ही गेटअप्स आहेत आणि फार वेगळ्या भूमिका आहेत या दोन्ही या सिनेमातल्या. मला वाटतं तू एक दिग्दर्शिका म्हणून पहिली येतेस, जिच्या नजरेतनं किंवा जिच्या मनातला हा सिनेमा आहे आणि त्या पद्धतीने तो पुढे जातो. पण इतके सगळे कॅरेक्टर्स असताना आणि दोन जगात आपण जगताना खरं तर खूप कन्फ्यूज होतो माणूस, पण सिनेमा नाही येत असा कन्फ्यूज. आणि मला वाटतं तूही तो छान मोकळेपणाने अनुभवला असेल, त्याबद्दल काय सांगशील? हो, मी एक आजच्या काळातल्या फिल्म मेकरचा रोल करते आहे, जी स्वतः स्क्रिप्ट लिहिताना त्या काळातल्या राजा राणी आणि गायिकेला इमॅजिन करते आणि तिची संहिता ती पूर्ण करते, असं ते सगळं फिल्मचं हे आहे. तर ती स्वतः तिच्या आयुष्यामध्ये तिचा डिवोर्स चालू आहे काय अशा फेजमध्ये आहे, आणि ती जे लिहिती आहे ज्या राजा राणीची गोष्ट, त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये एक तिसरी स्त्री आली आहे, त्यामुळे त्यांची रिलेशनशिप फार चांगली नाही चाललेली. तर या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीला ती समजून घेता घेता स्वतःच्या आजच्या आयुष्याशी ते सगळं रिलेट करते, आणि फायनली शी कम्स टू अ सोल्युशन, जिथे तिला असं वाटतं की आजच्या काळामध्ये रिलेशनशिप ब्रेक करणं हे कधीही सोल्युशन नाही आहे, ते कुठेही आपल्याला कोणालाही सुख देणार नाही आहे. तर एकमेकांना समजून, आपल्या पार्टनरला समजून, नातं कसं आपण आणखीन फुलवलं पाहिजे, ह्याचा तिचा सगळा तो प्रवास आहे संपूर्ण. मला वाटतं इथे ना तुम्ही तीनही कॅरेक्टर किंवा तुम्ही जे सहा कॅरेक्टर आहात त्या सगळ्या कॅरेक्टरचं आपलं असं असे स्वतंत्र स्थान आहे मला, आणि मला वाटतं तो रॅपो तुमचा ऐकायला आवडेल, कारण कुठेही जाणवत नाही आहे स्ट्रेस चेहऱ्यावर, खूप मोकळेपणाने तो अभिनय गिव्ह अँड टेक ती होत आहे. हो, नक्कीच. म्हणजे मिलिंद आणि राजेश्वरी आहेत माझ्याबरोबर, आणि आम्ही खूप एकत्र दिवस खूप काढले, म्हणजे आम्ही रिहर्सल्स खूप केले होते, आम्ही खूप चर्चा केल्या. मग हिरोईन ठरली का? शिरींनी हेमांगिनीचं नाव सजेस्ट केलंय. ब्युटिफुल. असं म्हणूनच हिरो तिच्या प्रेमात पडलाय. डोंट बी जेलस. शट अप. खरं तर याआधी गंधमधनं आम्ही पाहिलेलं आहे एक वेगळे मिलिंद आम्हाला दिसलेले आहेत, आणि आत्ता परत संहितामध्ये एक मला वाटतं तुम्हाला कॉम्प्लिमेंट डिरेक्टरनेच दिली आहे की राजबिंडा माणूस आम्हाला हवा होता पुरुष, आणि त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर तुम्हीच आलात. पण तुमच्याकडे अशा प्रकारची भूमिका आली तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती? मी ॲक्च्युली पहिल्यांदा पाहताना फिल्मकडे मी भूमिकेकडे जास्त लक्ष देत नाही, मी स्टोरीकडे लक्ष देतो. सो इफ आय लाईक द स्टोरी अँड द स्क्रीन प्ले अँड एव्हरीथिंग इन टोटॅलिटी, की ही कसली फिल्म आहे, काय फिल्म आहे, देन आय लाईक इट, देन आय स्टार्ट लुकिंग एट ऑल द कॅरेक्टर्स टुगेदर, आणि आफ्टर दॅट माय ओन कॅरेक्टर. की कारण एव्हरी कॅरेक्टर हॅज अ स्पेस इन दॅट फिल्म, हॅज अ प्लेस, अँड द मेन रिझन फॉर द फिल्म टू एक्झिस्ट इज नॉट द कॅरेक्टर, इट्स द फिल्म इट सेल्फ. तर इफ आय लाईक द स्क्रीन प्ले व्हेरी मच. जसं आपल्याला माहिती आहे द स्क्रीन प्ले हॅज ऑल्सो गॉट मेनी अवॉर्ड्स. सो इट वॉज अ रिअली ब्युटिफुल स्क्रीन प्ले. जी थॉट आहे फिल्ममध्ये जी त्यांना मांडायची होती ऑडियन्ससमोर, इट्स अ वंडरफुल थॉट, व्हेरी रेलिव्हंट नॉट ओनली इन टुडेज टाईम्स बट इट हॅज ऑलवेज बीन रेलिव्हंट अँड इट विल ऑलवेज बी रेलिव्हंट. तर मी असं माझं असं म्हणणं आहे की नॉट ओनली इज द फिल्म रेलिव्हंट टुडे दॅट पीपल विल रिअली लाईक इट टुडे, पण 10 वर्षानंतर सुद्धा लोक ही फिल्म पाहून इट विल क्रिएट अ काइंड ऑफ थॉट प्रोसेस इन देअर माइंड. मला वाटतं रिलेशनशिप हे कुठेतरी मेन आहे केंद्रस्थानी, आणि त्या रिलेशनशिपमधलं लोकांची होणारी घालमेल, त्यांचे डिसिजन्स घेतानाचे होणारे सगळे जी त्यांचं हे असतं घालमेल होत असते विचारांची, एक ती यात दाखवलेली आहे. मग कुठेतरी एक ॲक्टर म्हणून ते सगळं करताना तुमची कुठे घालमेल होत होती? जेव्हा डिरेक्टर एकदम क्लिअर असतात की आम्हाला हेच हवं आहे, हे हीच लाईन अशीच बोलली पाहिजे आणि हे शब्द असा असा पाहिजे, अँड वेदर इज अ कोलॅबोरेटिव्ह एफर्ट की वी आर ऑल वर्किंग टुगेदर, देन देर इज व्हेरी लिटल कन्फ्युजन. की एव्हरीबडी नोज की हे आपल्याला करायचं आहे आणि हे आपल्याला म्हणायचं आहे, हे आपल्याला सांगायचं आहे ऑडियन्सला, एव्हरीबडी इज ऑन दॅट सेम लेवल, देन देर इज व्हेरी लिटल कन्फ्युजन. आणि मला वाटतं दिसण्यापेक्षा कुठेतरी तुम्ही जे करताय ते लोकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे तुम्हाला, आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे, त्यामुळे तुमचं बॉन्डिंग आणि तुमच्यातली गिव्ह अँड टेक मला आम्हाला खूप आवडली. तुम्ही ती किती एन्जॉय केली मी हिला विचारलं. आमचं फिल्ममध्ये अजिबात बॉन्डिंग नाही आहे, कारण मी त्या दुसऱ्या बाईबरोबर माझं प्रेम चाललं होतं. पण दॅट इज वन ऑफ द पॉईंट्स ॲक्च्युली, की ॲट अ डीपर लेवल वी हॅव अ कनेक्शन. आता ॲट अ सुपरफिशियल लेवल
ती बायको आहे, मी आणि काय असतं नवरा आहे. नवरा आहे, दॅट्स ॲट अ व्हेरी सुपरफिशियल लेवल. ॲट अ डीपर लेवल, ॲट अ ह्युमन लेवल, वी आर पीपल विद अ डिफरंट काइंड ऑफ रिलेशनशिप. तो इज इट नेसेसरी जस्ट बिकॉज ते आपलं सुपरफिशियल लेवल जी रिलेशनशिप ती चालली नाही, बट ॲट अ ह्युमन लेवल कॅन वी स्टील बी गुड फॉर इच अदर? दॅट इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. तर आपल्या मनात इन एनी रिलेशनशिप वेन वी आर थिंकिंग की इगो येतो मध्ये की काय व्हायला हवं आणि काय व्हायला नको, ह्याच्याबरोबर ह्याच्याकडे आपण खूप लक्ष देतो. बट आर दोज थिंग्स रिअली इम्पॉर्टंट? ॲट द ह्युमन लेवल डू वी रिस्पॉन्ड टू इच अदर? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या लाईफचं एंड गोड असावा, सगळं गोड असावं. स्क्रिप्टचंही तसंच असतं की लोकांनी जाताना हसत बाहेर पडलं पाहिजे. संहिता असंच काहीतरी शिकवून जाते का आम्हाला, म्हणजे एंड गोड? मैं हसत बाहेर पडलं पाहिजे का शिकवते का हे मला माहिती नाही, पण डेफिनेटली एक काहीतरी समाधान तुम्हाला संहिता नक्कीच देईल, मनाला बरं वाटेल असं काहीतरी कंटेंट नक्कीच संहिता तुम्हाला देईल. मला वाटतं सुमित्रा भावे आणि सुनील सुक्थनकर यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, मला त्यांच्या मूवीजना एक वेगळ्या स्टाईलच्या असतात, त्या आजच्या असल्या तरी त्याच्यात नाही असं वाटतं की हे ते कॅरेक्टर आपल्याला दिसतात, इथे मी बसतोय, इथे मी हे मला फिट होतं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबतचं ते मला वाटतं एक इझी रिलेशन असेल, एक इझी बॉन्डिंग असेल सिनेमा करताना त्यांच्यासोबत. हो, आय थिंक सो, बिकॉज आपल्याला हे सिनेमा बघताना किंवा ह्याच्यात पार्टिसिपेट करताना काही कन्फ्युजन नसतं, बिकॉज देर इज अ थॉट, अ डेफिनेट थॉट, अँड यू कॅन रिलेट टू दॅट थॉट. दुसरे पिक्चर्स करताना समजा कधी कधी आपल्याला माहीत नाही की फिल्म कशाला बनवत आहेत आणि ह्या कॅरेक्टर ॲक्च्युली व्हॉट इज द मोटिवेशन ऑफ दिस कॅरेक्टर, वी डोंट अंडरस्टँड. पण जसं लिहिलं आहे स्क्रिप्टमध्ये आपण करत जातो, अँड समटाईम्स द फिल्म इज व्हेरी सक्सेसफुल. बट इन दिस द काइंड ऑफ फिल्म्स दॅट सुमित्रा भावे अँड सुनील सुकटणकर मेक, दे आर व्हेरी क्लिअर ऑन द थॉट की आपल्याला हे एक्सप्लोअर करायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे एक्सप्लोअर करायचं आहे. सो देन इट्स डेफिनेटली मोर हेल्पफुल. नक्कीच. आणि तुमची फिल्म आमच्यापर्यंत पोचली आहे, ती लोकांपर्यंत सुद्धा आम्ही नक्कीच पोहोचू. थँक्यू. कॅमेरामॅन अमित कीरचं, प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.